नाही तर तरी बरे की इथं बांबू बाजूला बाजूला ठेवलेले, नाही तर झोपणाऱ्यांना तेवढंच लागतं फक्त. बरीच माणसं झोपायला फक्त कीर्तनात येतात, कारण दुसरीकडे किती केलं तरी झोपा लागत, कारण दुसरीकडे सगळे धिंगाने चल, त्याच्यामुळे दुसरीकडं माणसाला झोप नाही लागत. परंतु इथे आला का माणसाचं शांत चित्त शांत होऊन जातं, त्याला समाधान प्राप्त होतं. कारण एकदा चित्ताला समाधान प्राप्त झालं तरी माझं असं म्हणणं आहे, मी व्यवसायानं वकील, गेली 12 वर्ष झाली मी भिवंडी ठाणा या कोर्टांमध्ये वकिली करतो. तेव्हा माझं म्हणणं असं आहे का, वकिलाला जर एकट्याला बोलायला लावलं तर वकिलाचा मीटर हा वाढत राहतो. आता इथं काही मीटर वाढवण्याचा प्रश्न नाही, पण तरी वकिलाचे चार्जेस हे त्याला तुम्ही जितकं बोलायला लावाल तितके त्याचे चार्जेस वाढत राहतात. माझं म्हणणं असं असेल का, मध्ये मध्ये जेव्हा जेव्हा तुम्हाला संधी असेल तेव्हा तेव्हा थोडं थोडं बोलत चला. आणि असंही मला एकट्यानं बोलायची सवय, एकटा जर बोलत बसला तर लोक काय सांगतात याला काय लागलंय. हा कमीत कमी तुम्हाला तसं वाटू नये विठ्ठला. लोक वकिलाकडे का जातात कोणी कारण सांगेल का? बघा वकिलाच विचारतो, वकिलाकडे का जातात पटकन बोला दादा, वकिलाकडे का जातात लोक भांडण झाल्यावर? कोणाशी? न्याय घेण्यासाठी. न्याय मिळवण्यासाठी नाही जात. सगळ्यात सोपं कारण सांगतो, जेव्हा आपला संवाद थांबतो त्यावेळी आपल्याला वकिलाकडे जावं लागतं. आपली स्वतः बोलायची ताकद राहत नाही, आपलं स्वतः बोलायची हिंमत राहत नाही, आपली संवाद करण्याची शक्ती संपून जाते. आणि फक्त तिथं काय होतो, जिथं वाद होतात पण जिथं संवाद होत नाही. माझं म्हणणं वाद झालं तरी चालेल पण संवाद थांबता कामा. ज्या दिवशी संवाद संपला त्या दिवशी नातं संपलं. सोपं सांगतो पटकन पटेल तुम्हाला. बघा एक बहीण होती जिला माहिती पडलं काय का, आपल्या आजोबांच्या नावानं वंशावळ नावाचं एक कागद असतं. काय वंशावळ कळते का तुम्हाला? पटापट पटापट बोलत चला. वंशावळ कळते का? हा नाही नाही, स्त्रियांना प्रश्न आहे. वंशावळ किती जणींना कळते? 7-12 कळतो का? वा छान. ज्यांना ज्यांना कळतो एक तर त्या इसा घेऊन मोकळ्या झाल्यात, नाही तर मग घेण्याच्या तयारीत आहे. स्पष्ट आहे. बघा अशा वेळी समजा एखाद्या भावाकडे तिनं इसा मागितला, बरोबर आहे, भावानं सांगितलं देणार नाही, मग काय केलं जातं? बोलत चला पटापट. कुठं जातात? वकिलाकडे जातात, बरोबर आहे. मग बहिणीसाठी बोलतो कोण? वकील. आता बहिणीनं केस केल्यानंतर भाऊ कोणाकडे जातो? वकिलाकडं. आणि वकिलाकडे गेल्यानंतर भावाकरता बोलतो कोण? वकील, बरोबर आहे. केस चालू झाली तर लगेच वकील संपवत नाही, जरी सेटल होणारं मॅटर असेल तरी वकील लगेच संपवत. ते काय करतात पहिल्यांदा 1-1.5 वर्ष मस्त तानून यांच्याकडनं फी काढून घेतात, बरोबर आहे का नाही? हा पहिला तानून तुमच्याकडनं फी काढून घ्यायची, चांगला वैताग आणून द्यायचा तुम्हाला. आणि एकदा वैतागले का मग एक दिवशी संधी साधून बोलायचं. काय असतं माहिती आहे का, लोखंड योग्य वेळी जर तापलेला असेल तेव्हाच त्याच्यावर चुकीच्या वेळी घाऊ घातला तर तो आकार घेत. आणि योग्य वेळी हातोडे कधी मारायचे? बरोबर पॉईंटवर येतात बघा सगळे. आता मला सांगा, त्या वकिलानं कोणाला सांगितलं? भावाला सांगितलं का? म्हणजे किती दिवस चालवायचं हे मॅटर आता? संपवून टाका, नंतर तुम्हाला 50-1 लाख द्यावे लागतील. आता किती देऊ आपण? 15-20 लाख देऊन मोकळे करा. इकडं 15 सांगताना 15 बोलतो, 15 देतो का? भावाला वकील सांगतो 15 देऊ, पण तिकडं वकील मग या वकिलाला सांगते काम कर, मी त्याला 15 बोललोय, तू 1-12 पर्यंत त्यांना आटोप, म्हणजे मध्ये 3 उरले का ते आपण 1.5-1.5 करू.
बरोबर आहे. आणि इकडं फी अगोदर ठरलेली असते आमची, किती कमीत कमी 1.5-2 लाख घेतोच आम्ही, बरोबर आहे का नाही. म्हणजे जर भावाला 15 द्यायचे आहेत तर भावाने द्यायचे किती, 15 अधिक 2 17, बरोबर आहे. फी सही फी सोडायची नाही. 15 अधिक 2 17, बहिणीला सांगताना वकिलानं किती सांगितले, 12. आता 12 सांगताना पण 2 लाख याची काय आहे, म्हणजे बहिणीला किती भेटले, 10. वकिलांना किती भेटले, 7. 3.5 भावाला किती द्यायला लागले, 17. 17 अधिक 12 29, बरोबर आहे ना. एक्स्ट्रा किती गेले, बहिणीला किती भेटले, 10. भावानं किती दिले, 17. टोटल 27 व्यवहार द्यायचे किती होते, फक्त 10. भाऊ जर डायरेक्ट बोलला असता बहिणीशी तर किती द्यायला लागले असते, फक्त 10 लाख द्यायला लागले असते. बाकी व्यवहार झाला, फुकट 7 द्यायला लागले ना, का संवाद संपला. त्याच्यामुळं नाती संपवायची असतील, जिथं नाती संपतात जिथं संवाद संपतो, त्याच्यामुळं कितीही झालं तरी संवाद संपता कामा. संवाद संपला का आपलं नुकसान आहे, फक्त खळांच्या बाबतीत संवाद संपला तरी चालेल, आपल्यांच्या बाबतीत कधीच संवाद संपता चाल संपता कामा नये. हे वकील सांगतो तुम्हाला, माझ्या पोटावर किती मोठा पाय आहे, पण तरी पण तुमचं चांगलं व्हावं याच्याकरता थोडा पाय पडला तरी काही अडचण नाही. तर माझ्याकडे दररोज कोणी ना कोणी येतच असतं, विठ्ठल.